केंद्रीय मंत्री असताना अतुल यांनी आणलेली पल्स पोलिओ मोहीम असो अथवा रुबेलो गोवर लसीकरण असो, सर्व मोहिमांचे यश ज्यांच्यावर अवलंबून असते त्या आशा सेविकांना महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला संदेशानुसार सेवा द्यावी लागत असल्याने आरोग्य सेवेत त्यांचे महत्व अनन्य साधारण आहे। त्यामुळे सोयीनुसार आशा दिवस साजरा करावा अथवा पुढे ढकलावा या मानसिकतेतून आरोग्य प्रशासनाने बाहेर येण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी पोलादपूर तालुकास्तरीय आशा दिन या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना व्यक्त केले। या प्रसंगी व्यासपीठावर पंचायत समितीच्या सभापती दीपिका दरेकर, उपसभापती शैलेश सलागरे, रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्य सुमन कुंभार, पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर गुलाब सोनावणे, पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर देशमाने, पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर घोडके आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी यशवंत कासार, डॉक्टर गुलाबराव सोनावणे, जिल्हा परिषद सदस्य सुमन कुंभार, उपसभापती शैलेश सलागरे यांची समायोजित भाषणे झाली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते तालुकास्तरीय आशा पारितोषिक नीता गायकवाड हळदुळे आणि संजीवनी मोरे कापडे बुद्रुक, प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय प्रथम आशा पारितोषिक पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मोरगिरी स्वाती दळवी आणि पळचिल प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत धारवली किरण जैतपाल उल्लेखनीय कामगिरीसाठी अनिता कदम खांडज, वनिता साने वाकण, सुवर्णा उतेकर मोरसडे, सुषमा पवार सवाद, संगीता वाडकर लोहारे, नंदा चव्हाण वझरवाडी, सीमा साळुंखे लोहारमाळ, मनाली येरुंकर पोलादपूर, तसेच गटप्रवर्तक मालती भालेराव आणि सोनाली कासार निकम यांचा सत्कार करण्यात आला। प्रारंभी स्वागतगीताने आशा सेविकांची प्रार्थना सादर झाल्यानंतर हर्षदा भिलारे, रेशमा महाडिक, कलावती कदम, शैला शेलार, किरण जैतपाल आदींनी लघुनाट्य सादर केले। यावेळी सामूहिकरित्या कुष्ठरोग निर्मूलन प्रतिज्ञा घेण्यात आली। यावेळी पळचिल आणि पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पडियार, धुमाळे, गीतांजली, धायगुडे आदी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। आशा दिनानिमित्त हळदीकुंकू, सहभोजन आणि अन्य करमणुकीचे उपक्रम राबवून आशा सेविकांनी मनपुरात त्यांचा दिवस साजरा केला। आशा दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन रूपाली लिंगायत यांनी केले। कोकण लाईव्हसाठी शैलेश पालकर, पोलादपूर।